आज आपण पाहूयात आलेखांच्या उपयोजनाशी संबंधित काही उदाहरणे खाली दिलेली सारणी एका बँकेत जमा होणाऱ्या रकमेवर एका वर्षात किती सरळ व्याज म्हणजे सिम्पल इंटरेस्ट जमा होते ते दर्शवते योग्य प्रमाण घेऊन दिलेली माहिती आलेख रूपात दाखवा बँकेद्वारे दिले गेलेले वार्षिक कर्ज बँकेत जमा होणाऱ्या रकमेवर अवलंबून असते म्हणून आपण म्हणू शकतो की जमा झालेली रक्कम एक मुक्त किंवा स्वतंत्र चल म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि सरळ व्याज एक अवलंबित चल म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल आहे चला आता दाखवल्या गेलेल्या सारणीचा उपयोग करून आपण आलेख बनवू सर्वात आधी आपण आलेख कागदावर परस्परांना लंब दोन रेषा परपेंडिक्युलर लाईन्स काढू आडवी रेषा एक्स अक्ष आणि उभी रेषा वाय अक्ष आहे जमा रक्कम एक स्वतंत्र चल आहे म्हणून आपण एक्स अक्षावर जमा रक्कम अक्षा दाखवू आपण एक्स अक्षासाठी एकक बरोबर रुपये पाचशे प्रमाण घेऊ सरळ व्याज एक, एक, एक अवलंबित चल आहे म्हणून आपण वाय अक्षावर सरळ व्याज दाखवू आपण वाय अक्षासाठी एक एकक बरोबर रुपये पन्नास प्रमाण घेऊ चारणीतून आपल्याला समजते की सगळ्यात जास्त वार्षिक सरळ व्याज आहे रुपये दोनशे पन्नास म्हणून आपण वाय अक्षावर वार्षिक सरळ व्याज रुपये तीनशेवर समाप्त करू आता आपण प्रमाणानुसार निर्देशांक अंकित करू जमा रक्कम रुपये पाचशेसाठी वार्षिक व्याज रुपये पन्नास आहे म्हणून आपण एक्स अक्षापासून एक एकक उजवीकडे जाऊ आणि पुन्हा एक एकक वर जाऊ आता ह्या जागी एक बिंदू म्हणजे निर्देशांक म्हणजे कॉर्डिनेट पाचशे आणि पन्नास अंकित करू जमा रक्कम रुपये हजारसाठी वार्षिक व्याज रुपये शंभर आहे म्हणून एक साक्षापासून दोन एकक उजवीकडे जाऊ आणि पुन्हा दोन एकक वर जाऊ आता ह्या जागी एक बिंदू म्हणजे निर्देशांक हजार आणि शंभर अंकित करू अशा प्रकारे आपण निर्देशांक एक हजार पाचशे आणि एकशे पन्नास दोन हजार आणि दोनशे आणि दोन हजार पाचशे आणि दोनशे पन्नास देखील अंकित करू यानंतर सर्व बिंदूंना रेषाखंडाद्वारे जोडू आपण जमा रक्कम आणि प्राप्त वार्षिक सरळ व्याजाला आलेख रूपात प्रदर्शित केले आहे मिळालेल्या आलेखात सर्व रेषाखंड एका अखंडित रेषेने बनवले आहेत म्हणून हा एक रेषालेख म्हणजे ग्राफ आहे आलेखावरून आपल्याला समजते की जसे बँकमध्ये जमा केलेली रक्कम वाढत जाते तसेच सरळ व्याज देखील वाढत जाते अर्थात हा आलेख दोन चलांमधील समप्रमाणाची स्थिती दर्शवतो पुढील उदाहरण रियाच्या कुटुंबाचा एक आठवड्याचा खर्च रुपये पाच हजार आहे ज्याचे विभाजन खाली दाखवलेल्या सारणीत दाखवले आहे योग्य आलेखाचा उपयोग करून दिलेली माहिती आलेखाच्या रूपात दाखवा दाखवलेल्या तक्त्यात संपूर्ण खर्चाला विविध घटकांवर झालेल्या खर्चात विभागले आहे आपल्याला माहीत आहे की वृत्तालेख म्हणजे सर्कल ग्राफ म्हणजे पाय चार्ट एका संपूर्णची विविध भागात तुलना करतो म्हणून दिलेली माहिती वृत्तालेखाच्या रूपात दर्शवली पाहिजे वृत्तालेख बनवण्यासाठी आपण प्रत्येक वस्तूच्या खर्चांचा केंद्रीय कोन म्हणजे सेंट्रल अँगल ओळखू जसे इथे पूर्ण आहे रुपये पाच हजार म्हणून वृत्तालेखामध्ये वर्तुळाच्या केंद्रावर तीनशे साठ अंशाचा कोन रुपये पाच हजार दर्शवेल अशा प्रकारे आपल्याला सर्व वस्तूंवर होणाऱ्या खर्चाचा केंद्रीय कोन मिळेल मुलांच्या शिक्षणासाठी खर्च संपूर्णच्या एक हजार छेद पाच हजार म्हणजे एक छेद पाच आहे म्हणून त्याचा केंद्रीय कोण असेल तीनशे साठ अंशाचा एक छेद पाच म्हणजे एक छेद पाच गुणिले तीनशे साठ अंश बरोबर बहात्तर अशा प्रकारे भोजनावरचा खर्च संपूर्णच्या एक हजार दोनशे पन्नास छेद पाच हजार म्हणजे एक छेद चार आहे म्हणून त्याचा केंद्रीय कोण असेल तीनशे साठ अंशाचा एक छेद चार म्हणजे एक छेद चार गुणिले तीनशे साठ अंश बरोबर नव्वद अंश अशा प्रकारे सर्व वस्तूंसाठी केंद्रीय कोण माहीत करून घेऊ आता आपण वृत्तालेख म्हणजे पायचार्ट काढू वृत्तालेख काढण्यासाठी सर्वात आधी आपण एक वर्तुळ काढू मापकाच्या मदतीने कोण एओबी बरोबर बहात्तर अंश काढू ज्यामुळे प्राप्त वर्तुळ पाकळी मुलांच्या शिक्षणावरील खर्च दर्शवेल अशा प्रकारे आपण बी बीओ सी बरोबर नव्वद अंश कोन ओ डी बरोबर छत्तीस अंश कोन डीओई बरोबर नव्वद अंश ई ईओ एफ बरोबर अठरा अंश कोन एफ ओ ए बरोबर चोपन्न अंश काढू जे क्रमशः मुलांचे शिक्षण भोजन कपडे घरभाडे वाहतूक आणि अन्य खर्च दर्शवेल अशा प्रकारे आपण वृत्तालेख काढला आज आपण बघितली आलेखांच्या उपयोजनाशी संबंधित काही उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी काही उदाहरणे बघू